मारुति मंदिर है। श्रीराम शरणं प्रपद्ये। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। सकाळचे 11:30 वाजलेत तर म्हणल्यावर निघतो पुढं। आज जरा तब्येत बरी नाही आहे, त्यामुळं कसं कसं होणार आहे माहीत नाही। ॲक्च्युली थांबायचा विचार केलेला पण अशक्य पण नव्हतं, कारण की उद्या महाशिवरात्री आहे, त्यामुळे आज पण थांबायचं उद्या पण थांबायचं हे जरा म्हटलं थोडंसं चालू। आज जरा तापमान वाढल्यामुळे एकदम विकनेस आला आहे, ताप आहे थोडा, पण चालतो आहे हळूहळू। या सुचारणी करायचं, गोळीबोळी घ्यायची एखादी, चालायचं होते बरं हळूहळू। आता इथनं जायचं आहे कुठं माहीत नाही, आता हळूहळू असं गावामध्ये लोकं सांगतील तर मागं जायचं। पुस्तक पण आहे, पुस्तकात पण मागं सांगितलेलं आहे, बचखेडा म्हणून गाव आहे, तिथनं पुढं लिंगा घाट असा रस्ता असेल असं वाटते। ॲटलीस्ट बचखेडा पण जाऊ, किंवा छपरी म्हणून पुढं गाव आहे, छपरी गाव जाऊ, तिकडनं जाऊ। नर्मदे हा, नर्मदे हा। झाडाला वेळ कसा गुंडाळा गेला आहे बघा पूर्ण, झाडाला वेळ आहे का साल निघालंय काय एक्झॅक्टली कळत नाही आहे। वेगळं आहे झाड मध्ये, साल निघालंय बोलते गो, हे साल निघालंय, हे रूट सिस्टम आहे सगळं। आता चेक केलं, टेम्परेचर 38-37 आहे, खूप जास्त आहे, त्यामुळं पाणी कितीही पिल्यानंतरही शरीरात पाण्याची कमतरता होते। नर्मदे हार, आणि कदाचित त्यामुळंच जरा विकनेस आला आज। आज सकाळी पण ताप होता, त्यामुळे मला वाटते 11-11:30 निघालो। आणि आता आम्ही ॲक्च्युली काल ठरवलेलं की 30+ चालेल म्हणून, पण आज खरं सांगू 10 किलोमीटर पण चालेल का नाही माहीत नाही आहे, पण म्हणत म्हणत 5-1 किलोमीटर आलो आहे। पुढं छपरी म्हणून गाव आहे, छपरी, हा छपरी गावात जायचा चालला आहे विचार। अजून इथनं एक 10-12 किलोमीटर असेल, हळूहळू जाऊ। 2:30 वाजले आत्ता, अजून 4-1 तास आहेत चालण्यासाठी, 4 तासात 12 किलोमीटर पॉसिबल आहे, त्यामुळे असं कधी होऊ शकतं परिक्रमेत तब्येत तिथं बिघडणं। कारण की हे क्लायमेट जे आहे ते आपल्यासाठी एवढं सुटेबल नाही आहे महाराष्ट्र माणसांना, एस्पेशली आमच्या साईडच्या माणसांना, आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये एवढ्या तापमानाची एक सवय आहे तशी, पण आम्हाला मात्र नाही एवढी सवय। आणि सवय अशी कोणाला असते हो, रस्त्यामध्ये एवढ्या तापमानात कोण चालते, आपण निवांत घरी AC बसलेला असतो काय खरंच। पण ही पण एक परीक्षा आहे, टेस्ट आहे, हळूहळू तुझा प्रयत्न करायचा पास व्हायचा। बघू नर्मदे हा, नर्मदे हा, नर्मदे। लिटरली 5-5 मिनिटाला थांबतोय आता, आधी चांगलं तासाभर थांबायचो नाही, आता 5-5 मिनिटांनी थांबतोय। चांगलाच विकनेस आहे आज, एखादा ग्लुकॉन डी वर घ्यायला जाणार आहे, शक्य नाही त्याशिवाय। नर्मदे हा। निघायचं बाबूला बरं नाही ना आज, चला। मलाही बरं नाही आहे, बाबूलाही बरं नाही आहे, बाबू झोपला आहे आता काय खरंच, तापमान सहन होणं सोपं नाही आहे इथलं। बाबूला तर मग अशी चांगलाच विकनेस झाला, उलट्या बिलट्या झाल्या, कारण की हे ऊन सहन होत नाही ना, एवढं सोपं नाही आहे हे। आणि एक वेळ थंडी परवडली, थंडीत आपण स्वेटर वेटर घालून काही ना काही करू शकतो, पण उकाड्यात काय करणार। एकतर गप्प दुपारी थांबायचं, नाहीतर जास्त चालायचं नाही, काय देख केलं पाहिजे बघू। नर्मदे नर्मदे वाट लागायची कामात, बाबू झोप। चला आणखीन एक घाट आता आलेला आहे, जंगल आहे आता, मंडला गाव सुटल्यानंतर मात्र जंगल आहे कम्प्लीट। आदनमधनं डांबरी रस्ता असेल असं कळलं आहे, आदनमधनं कच्चा रस्ता असणार आहे। आता इथनं मला वाटते लिंगा घाट वगैरे बगछेरा, नंतर छपरी, मग लिंगा घाट, त्यानंतर अनेक बरीच गावांमध्ये, आणि तिकडनं तर मालपूर, मालपूरवरनं पण कच्चा रस्ता पण आहे, डांबरी रस्ता पण आहे, मग तिकडनं कुठला रस्ता घ्यायचा तेव्हाच तेव्हा बघू।
पण एकूण अंतर काढलं तर एक कळलं की 110 ते 120 किलोमीटरचं अंतर आहे कुठलं जोगी टिकेरियाचं, आणि तिथनं 100 किलोमीटरवरती अमरकंटक. हे अराऊंड 10 दिवसामध्ये अमरकंटकने पोचायला हरकत नाही आहे, पण तापमान वाढतं आहे हाच एक एकटा प्रॉब्लेम आहे. बघू नर्मदे हर नर्मदे. काय शांतता आहे बघा इथं खरंच. आता तिकडं डोंगर दिसत आहेत सगळे. मला आठवतं आहे दिंडोरीमधून जेव्हा निघालेलो, दिंडोरी ते महाराजपूर देवगाव संगम वगैरे जे आहेत ना गावं, त्यानंतर खूप छान घाट वगैरे आहेत दिंडोरीनंतर मंडल्याकडे येताना, म्हणजे महाराजपूरला येताना ते हे सगळी पर्वतरांग असणार आहे. खूप छान घाट होता अगदी, मी दोन्ही साईडनं खूप झाडं वगैरे होती, मी अजिबात ऊन लागत नव्हता तेव्हा. इकडं मात्र काय तसं दृश्य नाही आहे, फुल ऊन आहे. पण जाऊ हळूहळू, तिकडं कुठंतरी मैया असणार आहे. उद्याला महाशिवरात्री आहे त्यामुळं आज मैया किनार हवाच, कारण उद्याला मैयाचं स्नान पाहिजे. होईल पवित्र तीर्थक्षेत्र एरंडी नर्मदा संगम. एरंडी नदी त्याला अरंडी संगम म्हणतात, पण ॲक्च्युली दोन अरंडी आहेत. हे एरंडी आहे बरोबर, अरंडी संगम हे अमरकंटकपाशी आहे देवरी दादर बरोबर. यस लिहिलेलं आहे, इथनं आत गेलं की आहे तो बरोबर. पण अरंडी संगम जो आहे तो पुढं आहे, मला वाटतं जोगी टिकऱ्यानंतर अरंडी संगम लागतो. त्याचं महत्त्व खूप आहे अरंडी संगमचं. असं म्हणतात की आपण जे पिंडदान करतो काशीला वगैरे, काशीला किंवा गयेला वगैरे कुठेतरी, त्याहून जास्त महत्त्व हे अरंडी संगमला पिंडदान करण्याचं आहे असं मी कुठेतरी वाचलेलं होतं. मी कुठं वाचलेलं आठवत नाही आहे, पण वाचलेलं आहे 100%. तर ते पुढं आहे, जाऊ पुढं हळूहळू. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. अविनाशजी ही पांढरी पळस आहे का विचारलेलं आहे ओंकारजींनी, काय ते सांगा आम्हाला. आता नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर. ही पांढरी पळस आहे, पांढरी पळस पळस फार दुळमिळ असते असं म्हणतात. हे बघा नर्मदे हर नर्मदे हर. वा नर्मदे हर नर्मदे हर. आता छपरी गावात न जाता डायरेक्ट बक्षेरा म्हणून गाव आहे तिकडं चाललो आहे. तब्येत जराशी बरी वाटते आहे, ॲटलिस्ट चालू शकतो आहे. खूप आहे मंगळे भाऊ, सो मागं थांबला, तब्येत बिघडली त्याची. पण काय आम्ही खाल्ले कळत नाही, पण काल माझी तब्येत बिघडली, आज जरा त्याचीही बिघडली. ठीक आहे, काय ना काही होत असतं. हे सगळे डोंगर बिंगर बघून मात्र हे रस्ते असे बघून ओंकारच्या अलीकडे असलेलं लक्कडकोट आठवते. लक्कडकोट नाही, लक्कडकोटच्या आसपासचं जे जंगल आहे ते लागतं, ते पण सेम असं आहे अगदी सेम आहे सेम. एकूणच मंडला जंगल जे आहे ना, लक्कडकोटची लिटल एक कॉपी असं वाटतं. तर मोठं लक्कडकोट, डेव्हलप्ड असलेलं लक्कडकोट छान आहे. अजून तरी डांबरी रस्ता आहे, कदाचित उद्यापासून कच्चा रस्ता लागेल असं वाटतं. बघू कसं कसं आहे. हे काय पौंडी पौडी गाव, पौडी गावचे लिंगाघाट आहे. इथून 12 किलोमीटर दाखवलं आहे तेवढंच असेल. आता इथनं मला वाटतं 4-5 किलोमीटर असेल आजचं डेस्टिनेशन मुक्काम जो आहे. हळूहळू तिकडे जाऊ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. मंडला 13 किलोमीटर, 13 किलोमीटर आलो आज नर्मदे. आज बऱ्याच दिवसांनी आम्ही दोघंच चालतो आहे, कारण की पहिले बरेच साथी आले गेले, म्हणजे पाठक जे असतील, राव जे असतील, तर बंगाली बाबू. बाबू तरी म्हटला आहे की 2 दिवस तरी काय हलणार नाही, कारण तब्येत बरीच बिघडली त्यांची. बघू भेटले परत, मागच्या वेळी भेटलेले, ह्यावेळी भेटले परत. बघू कसं कसं आहे, पण निसर्ग फार सुंदर आहे आणि शांतता आहे. एखादी गाडी आली की जरा सावध होतो, पण परत काय नाही, शांत शांत निर्मळ मस्त वाटतं अगदी. ॲक्च्युली 4 पर्यंत जरा अवघड होतं चालणं ऊन असल्यामुळं, पण 4 नंतर मात्र पण 4 नंतर मात्र मजा आहे पूर्ण, छान वाटतं कधी, त्रास होत नाही काही नाही. वा नर्मदे हा नर्मदे हा. आज सकाळचा पूर्ण विक्रेस होता जाईल असं वाटतंय. आता डोलो घेतली आहे, डोलो गोळी बरं वाटलं असं वाटतंय, नाही वाटते ऑलरेडी थोडं थोडं होऊन जाईल. नर्मदे हा नर्मदे हा. कौनसा मोहगाव, हम परिक्रमा में बाबा, हमें क्या पता कहाँ जाना है.
मला विचारते मोगावला जायचं कसं काय खरंच. पण एक आहे, जंगल फार सुंदर आहे. किती वेग झाडं बघितली जातात सांगण्याच्या पलीकडे आहे खरंच. वा आज मी मला वाटतं मंडल्यामध्ये जेव्हा आलो ना, हे मंडलाचा पाठ जो सुरू आहे, पहिले 3 दिवस आम्ही मंडल्यापर्यंत पोचत होतो तेव्हाचं जंगल आत्ताचं जंगल खूप खूप वेगळं आहे. आता हे जे जंगल आहे ना, हे बऱ्याच वेळेला मला बऱ्याच प्रकारे अमरकंटक साईडचं वाटते. हां पण एक आहे की अमरकंटक साईडची जंगल जी आहे ती जास्त घनदाट आहेत, झाडं जास्त उंच आहेत, पण हे जरूर वेगळं आहे. आणि एस्पेशली मला सांगते ओंकारेश्वर साईडचं वाटते खरंच. आणि तिकडे गेल्यामुळे जास्त हे फील जास्त होते, पण सुंदर मात्र आहेच. एस्पेशली मागं वळून बघताना जास्त भारी वाटते. आणि एक रस्ता उत्तम असल्यामुळे जास्त छान वाटतं परत. वा कदाचित शुलपाणी जंगल हे 5-6 वर्षानंतर असं होईल असं वाटते, कारण की शुलपाणीमध्ये ऑलरेडी रस्ते सुरू झालेत. 5-6 वर्षामध्ये आणखीन पूर्ण शुलपाणी म्हणजे बडवानीपासून खप्परमाल म्हणजे बडवानीपासून शुलपाणी बडवानीपासून खप्परमालपर्यंत अख्खा रस्ता व्हायला आवडू काही हरकत नाही आहे, ते पण होऊन जाईल. आणि तेव्हामध्ये आपल्याला असं छान जंगल बघता येईल. वा बरेच पक्षी बघितले तर आज सकाळी तब्येत जरा बरी नसल्यामुळे मी रेकॉर्डिंग करू शकलो नाही. खरं तर मला दाखवायला आवडलं असतं, पण सकाळी मला वाटतच नव्हतं की मी एवढं चालेन म्हणून आज. पण मैयाची कृपा आहे त्यामुळे चाललो. आता मात्र खूप छान बघायला वाटते, बघायला मिळते. वा 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 आज सकाळी 2-3 नाग पण दिसले, पण ते म्हणजे गाडीखाली वगैरे आलेले होते. पण आहे सगळं, सगळी संपत्ती आहे, वनसंपत्ती जी म्हणतात ती सगळी आहे इथं. मंडला वेगळा आहे 100% अगदी वेगळा आहे मंडला. नर्मदे हर नर्मदे हर. अजून 4 किलोमीटर आहे बगछेरा. आता कुठं 4:45 वाजलेत, 4:30 5:30. 4 किलोमीटर म्हणजे आम्ही सहज 5:30 6:30 पोचतो आहे विदिन टाइम. नाही नाही म्हणता 11 नंतर निघून सुद्धा आमचं आज 20 किलोमीटर होऊन जाईल. अजून काय हवं आहे? माझं जे मी गणित करतो ते ॲव्हरेज 24 आहे. डेली 24 किलोमीटर चालायचं आहे. मी दररोज 24 जास्त चालतो आहे. आज फक्त कमी होईल, पण जे इतके दिवस जास्त चालतो आहे ते ह्यामध्ये एकत्र होऊन जाईल. त्यामुळे ॲव्हरेज काही जास्त पुढं बघा होणार नाही, हरकत नाही. नर्मदे केवढा काय बघा. वा सभी आपके है क्या? आपके है गाय? गाँव वाले सभी आज सब वहीं आएंगे मेहरा जी के. कहाँ पर? बक्सेरा में. बक्सेरा हाँ. कितना दूर है यहाँ से? आधा किलोमीटर है. पहुँच जाए. रोड पे ही है ना? हाँ रोड पे ही है ना. थोड़ा अंदर जाना पड़ेगा. अंदर तो थोड़ी से जा लेंगे. नर्मदा किनारे है. नर्मदे हर. चला बक्सेरा गाव आलेलं आहे. फक्त एक काम उरलं, ते म्हणजे आश्रम कुठं आहे हे बघणं. गावापासून थोडंसं दूर जायचं एवढं माहीत आहे. आणि ते हे वेल विदिन टाईम आलो आहे. सूर्यास्त अजून व्हायचं आहे. सुंदर दिसतं सूर्यास्त खरंच. वा हो कुठं आहे तर नर्मदे हर नर्मदे हर. श्री पंचायती आखाडा महा निर्वाणी रेवा आदेश अन्नकूट सूरजमुखी घाट बक्सेरा दोना. चला इकडनं रस्ता आहे. नर्मदे हर नर्मदे हर. चिव 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 नुसती. समोर आश्रम आहे आणि इकडं समोर मैया आहे. दाखवतो लवकरच. आश्रम आलेला आहे. जो हे घ्या मैयाचं प्रॉपर जंगली रूप आहे इथं. मांडला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. पात्र केवढं लहान आहे बघितलं. मे बी आम्ही वरती आहे बहुतेक फार म्हणून लहान वाटत असेल, पण मस्त पात्र आहे ती. उद्या सगळ्या आनंद आहे. महाशिवरात्र आहे. इतका सुंदर आश्रम होता. वा नर्मदे हर. समोर महाराजजी पण दिसतात बहुतेक.
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। वाह चलो सुंदर मनोर आश्रम खरच आवड़ अगली समोर इतना आसन लवना है मित्र महाराज पण आहेत बघूया दर्शन नाही करून घेऊ ॲटलिस्ट। वा हे गुजरात आठवलं एकदम मला बघून, आता गुजरातमध्ये पण असे सीन खूप आहेत, फक्त मैयाचं पात्र खूप मोठं आहे, इथं मात्र हळूहळू मात्र आता हळूहळू लहान लहान होत जाईल। समोर जंगल दिसते म्हणलं तर पूर्ण, आता इथून बहुतेक 2-3 दिवस ते जंगल लागेल असं वाटतंय। 100 किलोमीटर आहे जोगटगरीचा, 100 किलोमीटर क्रॉस करायला ॲटलिस्ट 3-3.5 दिवस पाहिजेत, म्हणजे 3-3.5 दिवस जंगल आहे। बघू हळूहळू जाऊ, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आश्वन आले आले मिळाले सुंदर आहे खरंच। नर्मदे हर नर्मदे हर। तर आत्ता मी बक्छेरा म्हणून गाव आहे त्या गावातल्या आश्रमात आहे। रात्रीचे 10 वाजलेत, जरासं लेट जेवण झालं, मात्र मी मुद्दाम आत्ता व्हिडिओ का करतो आहे की मी कदाचित उद्याला आज जे बोलायचं ते विसरून जाईन, आणि खरंच मेन उद्देश जो आहे आत्ता बोलायचा ते राहून जाईल म्हणून आत्ता बोलून घेतो मुद्दाम। तर बक्छेरा गाव हे मंडल्यापासून 20 किलोमीटरवरती आहे। बक्छेरा गावामध्ये जे महाराज आहेत त्यांचं वय जवळपास 80 आहे। त्यांनी मला वाटते 1995 आसपास, मी शुअर नाही आहे केव्हा, पण दंडवत परिक्रमा केलेली आहे। मी मुद्दाम जरासा हळू बोलतो आहे कारण की महाराजांना ते आवडत नाही कोणाला सांगितलेलं, प्लस त्यानंतर महाराजांनी फोटो व्हिडिओ काढून दिला नाही आहे, व्हिडिओ काढून दिला नाही आहे, त्यामुळे मी ते दाखवू शकणार नाही। पण एक आहे की आश्रम इतकं सुंदर आहे आणि खरंच मी इथं आलात तर जरूर एकदा येऊन जावा, मंडला खरंच बघण्यासारखं आहे। मंडलामध्ये फार कमी परिक्रमावासी येतात, त्यामुळं तो लाभ जो आहे तो घेण्यासाठी तो तुम्ही चुकवू नका अजिबात। आणि मुख्य म्हणजे आत्ता खूप छान खिचडी होती, अगदी गुजराती प्रॉपर खिचडी होती, त्यानंतर मला वाटते पापड होते, गुजरातच्या सर्व पापड आहेच, आणि प्लस आणि काय बरोबर, अरे हां दही, दही किती होतं, लिटरली एक मोठी वाटी असते ना ज्यामध्ये कमी कमी 3-4 जणं दही सहज खाऊ शकतील, अशी दह्याची एक मोठी वाटी प्रत्येकाला दिली। लिटरली हॉटेलमध्ये जेवढं सगळं जेवण होतं खरंच सुंदर, म्हणजे जेवण सुंदर आहे म्हणत नाही आहे, पण खरंच आश्रम सुंदर आहे, महाराज पण हे उत्तम आहेत। आणि जेवढं शक्य आहे तितकं लवकर येऊन जावा, कारण की मंडलाचा जो हा एरिया आहे तो अनटच्ड आहे, जास्त कमीत कमी परिक्रमावासी येत असल्यामुळं ते जे काही सौंदर्य आहे जे काही पावित्र्य आहे ते जास्त अजून कमी झालेलं नाही आहे, ते आहे तसं आहे, त्यामुळे जेवढं शक्य आहे तितकं लवकर या आणि हे सगळं लुटण्याचा प्रयत्न करा। नर्मदे हर नर्मदे हर।